मी डॉक्टर प्रियांका पाटील, माझे बाबा आता ठीक आहेत. या ठीक असण्यामागे सचिन पाटील सरांचा खूप लाख मोलाचा वाटा आहे. कारण माझ्या वडिलांना एक असा आजार होता की तो त्यासाठी ब्लिडिंग सोर्स म्हणजे ब्लिडिंग कुठेतरी होत होतं आणि ब्लॉकेज पण होते. बट त्यावेळेला सचिन सर मला हे पहिल्यापासून हे सांगत होते की ब्लिडिंग कुठं होतं हा पॉईंट पहिल्यांदा सॉर्ट आउट केला पाहिजे किंवा शोधून काढला पाहिजे, मग एंजिओप्लास्टी केली पाहिजे. बट त्यानंतर मी एक दोन तीन हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टरांना पण दाखवलं, बट ते एवढंच म्हणत होते की पहिल्यांदा एंजिओप्लास्टी महत्वाची, नंतर ब्लिडिंग सोर्स महत्वाचा. बट मी सरांच्यावरती, सरांचा जो आत्मविश्वास होता किंवा सपोर्ट करण्याची किंवा कोऑपरेटिव्ह करण्याची वृत्ती होती, सरांच्यावरती विश्वास ठेवून मी पहिल्यांदा बाबांना जो आजार होता त्याबद्दल ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर ना एंजिओप्लास्टी केली. सरांचा जो तो निर्णय होता तो आमच्या पूर्ण फॅमिलीला किंवा परिवाराला कलाटणी देणारा होता. म्हणजे त्यामुळे माझे बाबा आज ठीक आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. याबद्दल मी सचिन सरांची एक आयुष्यभर ऋणी असेल आणि सचिन सरांचे जेवढे आभार मानतील तेवढे कमीच आहेत. सो सचिन सर हे फक्त डॉक्टर म्हणून असे नाहीत पण माणुसकीच्या नात्याने किंवा एखाद्याला मनोभावी वृत्ती किंवा एक कोऑपरेटिव्ह किंवा एखाद्याला सपोर्ट करण्याची वृत्ती आहे ती सचिन सरांची खूपच वेगळी आहे. तसेच सचिन सरांच्या बरोबर जो यांचा स्टाफ आहे सचिन सुपर स्पेशालिस्टचा तो पण खूप छान आहे. आणि जर मला कोणी डॉक्टर यांना विचारलं की बाबा हार्ट स्पेशालिस्टसाठी तू कोणतं नाव रिकमेंड करशील, तर माझी फर्स्ट प्रायोरिटी सचिन पाटील सरांनाच असेल. कारण जसे माझी वडिलांना आयुष्याची कलाटणी झाली तशीच तुमच्याही आयुष्यात नक्कीच होईल अशी सचिन सरांच्याकडून मी अपेक्षा करते. आणि सचिन सरांनी अजून पण आपल्या पेशंट्सना भरभरून सर देतातच, बट सर खूप म्हणजे सरांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं खूप कमी आहे. काही किती पण शब्द सरांसाठी वापरले तर खूपच कमी आहेत. सो आयुष्यभर मी सरांची ऋणी असेल. धन्यवाद.